अगर अभी तक आपने सोलापुर नामा को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें। पुण्याचा विरोध हा विषय अजिबात नाही। मी आणि माझा पक्ष, माझ्या पक्षात झालेल्या चुका मी माझ्या बंद घरात बंद खोलीत बसून अनेकांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला। सन्माननीय सुशीलकुमार शिंदे साहेबांनाही काही गोष्टी मी बोललो, शहराध्यक्ष साहेबांना बोललो, अनेक लोकप्रतिनिधी जे राज्यातील आणि देशातील असतील त्या सर्वांना सोलापूर शहर आणि जिल्ह्यातल्या राजकीय परिस्थितीचं आकलन मी करून देत राहिलो। कुणीही दखल न घेतल्यामुळं पक्षस्तरावर सोलापूर शहरामध्ये पक्ष वाढवण्याची कोणाचीही नेत्यांची लक्षणं न दिसल्यामुळं मी ह्या पातळीवर येऊन आत्मक्लेश करतो आहे। व्यक्तिगत कुणाही विरुद्ध माझा हे आत्मक्लेश नाही। नेते कोण आहेत? नाना पटोले साहेब आहेत, राहुलजी गांधी आहेत। स्थानिक नेते कोणाच्या विरोधात नाही, सगळ्यांना अगदी सामान्य वार्डाध्यक्षापासून शहराध्यक्षापर्यंत जे आमदार असतील, खासदार असतील, माजी खासदार असतील, त्यांना पक्षात काय चाललेलं आहे याची जाणीव करून देण्यासाठी आणि पक्षात सुधारणा करण्यासाठी माझा हा आत्मक्लेशाचा प्रयोग आहे। आता तुम्ही 11 आमदार आणि आता एक राहिल्या म्हणतात, तर हे कळत नाही का प्रदेशला आणि तुमचे नाना पटोले अध्यक्ष? कळत नाही, म्हणूनच ही परिस्थिती आज आलेली आहे। अशीच प्रवृत्ती आणि अशीच वागणूक वर्तणूक जर पक्षाची होत राहिली तर ती पण एक जागा या ठिकाणी राहणार नाही, पक्षाचं जनता दल व्हायला वेळ लागणार नाही। आणि एवढं मी आत्मक्लेश करून पक्षाच्या निदर्शनास ही गोष्ट आणून देतो आहे, तरीसुद्धा यात सुधारणा नाही झाली तर मुंबईच्या प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महात्मा गांधी भवनासमोर 8 दिवसाचं अन्नत्याग आणि आत्मक्लेश मी या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही।